नमस्कार, मी अनुपमा. गुडबाय 2014 या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि हिट आणि कोणते ठरले फ्लॉप याचाच आढावा घेणार आहोत. आणि सुरुवातीला पाहूया यशाचा हिट फॉर्म्युला, सरत्या वर्षात नेमका कुणाला सापडलाय. आपला हात भारी, लाद भारी. 2014 सर्वात हिट सिनेमा ठरला लय भारी. बीपीच्या यशस्वी निर्मितीनंतर रितेशनं लय भारी करत मराठीत अभिनयाची दमदार इनिंग खेळली. निशिकांत कामतचं दिग्दर्शन आणि अजय अतुलचं संगीत यामुळे सिनेमा प्रेक्षकांना अधिक रंगतदार वाटला. रितेशचा राकट लुक प्रेक्षकांना चांगलाच भावला. या सिनेमानं तब्बल 40 कोटींहून अधिक रुपयांचा बिझनेस करत एक नवा रेकॉर्ड केलाय. दगडू आणि प्राजक्ताच्या या लव्हेबल स्टोरीनं मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. जानेवारीत बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या टीपीमुळे 2014 ची सुरुवातच धमाकेदार झाली. टीपीनं सुमारे 31 कोटींहून अधिक रुपयांचा बिझनेस करत सुपर डुपर यश मिळवलं. आई बाबा आणि साईबाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. ऑक्टोबर मध्ये बॉक्स ऑफिसवर झळकला समृद्धी पोरे दिग्दर्शित डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर आधारित या फिल्म न प्रेक्षकांची पसंती तर मिळवली, त्याचबरोबर बॉक्स ऑफिस वरही यशस्वी घोडदौड करत 12 कोटींचा बिझनेस केला. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू आयुष्य आहेस माझं. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या कसदार अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. या दोघांसोबतच इतरही कलाकारांनी आनंदवनची ही सफर पडद्यावर खेळवून ठेवली. त्यांच्यातल्या कलागुणांना शोधून नोव्हेंबर मध्ये झळकला तो एलिझाबेथ एकादशी. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा वेगळा सिनेमा देणाऱ्या परेश मोकाशीनं पंढरपुरातील मध्यम वर्गीयांची गोष्ट पडद्यावर मांडत प्रेक्षकांना एक वेगळीच ट्रीट दिली. एलिझाबेथ काढावीच लागणार. बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त अभिनय हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरलं. मी पैसे आणले. सिनेमानं सुमारे 7 कोटींचा व्यवसाय करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. फेब्रुवारी महिन्यात झळकला नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री. खेडेगावातली गरिबी आणि त्यात फुलणारी एक लव्ह स्टोरी. स्वतः आमिर खान तर या सिनेमाच्या प्रेमातच पडला. राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलेल्या फॅन्ड्रीनं सोमनाथ अवघडे या खेड्यातल्या बालकलाकाराला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. संगीतकार अजय अतुलही या सिनेमाच्या प्रेमात पडले आणि फॅन्ड्रीसाठी त्यांनी एक खास प्रमोशनल सॉन्गही तयार केलं, जे चांगलं सुपरहिट ठरलं. फॅन्ड्रीनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे 50 अधिक पुरस्कार पटकावत अनेक फेस्टिवल्स गाजवले. गोल्डन ग्लोब या अवॉर्डसाठी फॅन्ड्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळालंय. 2014 काही क्रिएटिव्ह फिल्म्सही पडद्यावर आल्या. येलो सारख्या सिनेमानं एका वेगळ्या विषयाला हात घालत समीक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची पसंती मिळवली. येलो बरोबरच राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलेले सिनेमे म्हणजे अस्तू आणि धग. अस्तूला गाण्यासाठी बेला शेंडेला तर धगसाठी उषा जाधवला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जन्माला आलेले कर्मानं बनवले असं समजण्यानं जमत नाही बाबा. पण मला नाही राहायचं तसं. मी नाही आयुष्यावर मडी जळत बसतो. यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील सिनेमा यंदाचं वेगळेपण ठरला. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवली नसली तरी आनंद मोडक यांचं संगीत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती घेऊन गेला. पोर बाजारद्वारे मनवा नाईकनं दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. बच्चे कंपनीकडून अफलातून अभिनय करून घेत मनवानं दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरू केली. मी राजकारणात जाणार, रगड पैसे कमवता येतात, जाप विचारणारा पण कोणी नाही. मला डॉक्टर व्हायचं. मी ठरवलंय की मांजाला घेऊन बाईकवर लांब फिरायला जायचं. एकूणच मराठी सिनेमासाठी 2014 हे वर्ष मोजकेच सुपरहिट सिनेमे देणारं ठरलं.
प्रशांत अनासपुरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मराठीमध्ये सुपरस्टार म्हणून घेणारे अनेक कलाकार आहेत, मात्र या सुपरस्टार्सनी 2014 मध्ये सुपर फ्लॉप सिनेमे दिलेत. पाहूया फ्लॉप सिनेमांची ही कहाणी. मराठीतल्या सुपरस्टार म्हटलं की भरत जाधव हे नाव अनेकदा घेतलं जातं, पण 2014 हे वर्ष भरतसाठी तितकंसं लकी नाही ठरलं. भरतचा मुंबई व्हाया बिहार हा सिनेमा फ्लॉप ठरला. 2013 भारंभार सिनेमे करणाऱ्या भरतनं 2014 मात्र सिनेमांची संख्या कमी केल्याचं प्रकर्षानं जाणवलं. मराठीतला आणखी एक सुपरस्टार असा ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे मकरंद नासपुरे. मात्र मकरंदनेही सरत्या वर्षात फ्लॉप सिनेमांचीच रांग लावली. अहो, पण गांधीजींचा विरोध होता हिंसेला. आता मला करीना कपूर पण आवडते म्हणून काय तिच्यासारखी लिपस्टिक लावून हिंडू कमी. गल्लीत गोंधळचा सिक्वेल असलेल्या पुन्हा गोंधळ पुन्हा मुजराकडे प्रेक्षकांनी साफ पाठ फिरवली. मकरंदच्या इतरही काही फिल्म आल्या, मात्र हिट फिल्मची डिश ना प्रेक्षकांना मिळाली ना मकरंदला. तुझ्या आई बरोबर तवा झालास तू. सई ताम्हणकर दुनियादारीच्या सुपर डुपर यशानंतर सई ताम्हणकर कडून खूप अपेक्षा होत्या, मात्र यावर्षी सई विशेष हिट सिनेमा देऊ शकली नाही. जर का एखादी मुलगी मिळाली तर मी. सईच्या फिल्म म्हणून मंगलाष्टक, पोस्ट कार्ड, गुरु पौर्णिमा, सौ शशी देवधर अशा फिल्मचा गाजावाजा तर खूप झाला, पण या फिल्म्सना प्रेक्षकांनी तितकीशी पसंती दिली नाही. उनकी एक्झिबिशन होनी चाहिए. एक्झिबिशन तो छोडिए, उनका कोई कॉन्टॅक्ट ही नहीं. इनचा नवरा सगळ्या चित्रांस. एकूणच 2014 सईची गाडी यशाच्या रुळावरून जरा घसरलेलीच दिसली. शाळा फिल्म नंतर सुजय डहाके या तरुण डिरेक्टर कडनं बऱ्याच अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र बॉलिवूड स्टार उर्मिला मातोंडकरला घेऊनही आजोबाची जादू काही चालली नाही. बघते, समजून घेण्याचा प्रयत्न करते काय परिस्थिती आपल्या देशातल्या प्राण्यांची, काय हास होतोय त्यांचा. सतीश राजवाडे दिग्दर्शित सांगतो ऐका या फिल्मनं सचिन पिळगावकरांच्या अकाउंटमध्ये आणखी एका फ्लॉप फिल्मची भर टाकली. अभिजित पानसे दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर आणि पुष्कळ श्रोत्री स्टारर रेगी फिल्मला समीक्षकांची आणि सेलिब्रिटींची कौतुकाची थाप मिळाली. सॉलिड आहे यार, त्याला एम भाई का म्हणतात, पण त्याचा एम खूप चांगला आहे. पण सर्वसामान्य प्रेक्षकांना ही फिल्म तितकीशी आवडली नाही. फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली. गणेश कदम दिग्दर्शित विटी दांडू या फिल्मची चर्चा तर चांगली झाली. दिलीप प्रभावकर, विकास कदम, मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेल्या या फिल्ममध्ये कॅमेरा वर्कचं जबरदस्त कौतुक झालं, पण इंग्रज काळातली ही स्टोरी पाहायला प्रेक्षकांनी फारशी पसंती दिली नाही. तेजस्विनी पंडित, मनवा नाईक, स्मिता तांबे अशा तीन तीन नायिका असलेला कॅन्डल मार्च बॉक्स ऑफिस वर झळकला खरा, पण एका आठवड्यानंतरच या फिल्मची जादू उसरली. अपघाताचं प्रमाण कमी झालं. अतुल कुलकर्णी, पल्लवी सुभाष आणि प्रिया बापट असे मराठीतले हिट चेहरे एकत्र असलेली हॅपी जर्नी प्रेक्षकांना भावली खरी, पण जोरदार प्रमोशन करूनही ही फिल्म बॉक्स ऑफिसवर तितकीशी चमक दाखवू शकली नाही. मला इथे का बोलवलं? तलावाच्या काठी ड्राईव्हला जाऊया. काय तुझ्या बरोबर? एकूणच 2014 100 फिल्म बॉक्स ऑफिस वर झळकल्या, पण त्यात फ्लॉप फिल्मचाच भरणा अधिक होता. साल अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांना हिट सिनेमांची मेजवानी घेऊन येईल अशी अपेक्षा करूया. प्रशांत अनासपुरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 2014 आता 2015 मराठी सिनेप्रेमींसाठी काय खास आकर्षण असणार आहे ते पाहूया. टाइमपास ते एलिझाबेथ एकादशी दरम्यान एकाहून एक हिट सिनेमे दिल्यानंतर येत्या वर्षात असेच काही वेगळ्या थाटणीचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. टाइमपास 2, बाजी. बाजीनी एकदा तुझा जीव वाचवला होता ना, मी तुझ्यासाठी रोज मरायला तयार आहे. क्लासमेट आणि चड्डीत राहायचा.
चट्टीत राहायचं. मित्वा क्षणी जसा आहे तसा तो पुढच्या क्षणी असेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी का द्यायची. वेलकम जिंदगी, किल्ला, झपाटलेला 3D असे वेगवेगळ्या विषयावर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 2014 वर्षाच्या अगदी सुरुवातीला आलेला टाइमपास प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. आपण टाइमपास नाही करत, आपलं सिरियसली जाम प्रेम आहे तुझं. या सिनेमानं कोट्यवधींमध्ये कमाई केली, त्यामुळे येत्या वर्षात या सिनेमाच्या सिक्वल कडे सगळ्यांचंच लक्ष असणार. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे बाजी या सिनेमातून पहिल्यांदाच सुपर हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. दुनियादारीनंतर पुन्हा एकदा कॉलेजमधल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी क्लासमेट्स हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वतःकडे पाहिन तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तू आठवशील. सईता म्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, सचित पाटील असा हा मल्टी स्टारर सिनेमा असून तो कॉलेज लाईफ वर आधारित असणार आहे. तसेच स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी स्टारर मितवा, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर स्टारर वेलकम जिंदगी असे तुमच्या आवडत्या जोड्यांचे सिनेमेही नव्या वर्षात आपली फ्रेश जादू दाखवायला सज्ज झाले. येत्या वर्षात वेगळा प्रयोग म्हणून विशेष दखल घ्यायची झाल्यास बायोस्कोप या सिनेमाची घ्यावी लागेल. गजेंद्र अहिरे, रवी जाधव, बिजू माने, गिरीश मोहिते असे 4 दिग्गज दिग्दर्शक, 4 कथा आणि मल्टी स्टारर असा हा एक हटके सिनेमा असणार. 2015 ही वर्ष 2014 प्रमाणेच हिट सिनेमांची मालिका गाजवणार का ही पाहणं जास्त उत्सुकतेचं असेल. दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. चांगला होता ना. ते 2014 या वर्षामध्ये सिने नाट्यसृष्टीतील काही हसरे तारे आपल्यातून अचानक निघून गेले. जाता जाता या कलाकारांना मनपूर्वक आदरांजली. आणि आज आता आपण इथेच थांबूया आणि उद्या नाट्यसृष्टीतील वर्षभरातल्या घडामोडींचा खास आढावा घेणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका आमचा खास शो गुड बाय 2014. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.